नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्राथमिक दृष्ट्या पाहता एकनाथ खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय असं निरीक्षण ईडी कोर्टानं नोंदवलं आहे. त्यामुळे खडसेंचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्ह आहेत. एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना फायदा करून दिला असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंचे जवाई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थितीत जामीन देता येणार नाही, अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल असंही कोर्टानं ठणकावून सांगितलंय. कोर्टाने असंही म्हटलंय की या गोष्टीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही की खडसे हे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाचा भाग आहेत, मात्र हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते. 13 तासाची चौकशी झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या जवायाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर ईडीनं एकनाथ खडसे यांना देखील समन्स बजावलं होतं. ईडी कार्यालयात एकनाथ खडसे यांची चौकशी झाली. ईडीला संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका यावेळी एकनाथ खडसे यांनी घेतली होती. आणि आता एकनाथ खडसे यांना अटक होणार का असा प्रश्न देखील उपस्थित होतो. यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.